नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पावसाळा चालू आहे त्यामुळं तुमच्या घरी देखील वेगवेगळ्या प्रकारचे भजी वडे यांची रेलचेल सुरू असेलच या व्हिडिओमध्ये मी मिक्स डाळींचे वडे किंवा भजी कसे करायचे ते दाखवणार आहे छान लुसलुशीत अशी ही भजी होतात नक्की करून बघा व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही मराठी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी अर्धा कप हरभरा डाळ एक टेबलस्पून किंवा एक मोठा चमचा उडीद डाळ एक टेबलस्पून तूर डाळ एक टेबलस्पून मसूर दोन टेबलस्पून किंवा दोन मोठे चमचे मूग डाळ घेतली आहे डाळींचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता फक्त हरभरा डाळ आणि मूग डाळीचं प्रमाण मात्र जास्त ठेवावं डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत चार ते पाच तास या डाळी व्यवस्थित भिजू द्यायची आहेत दुपारी डाळी भिजत ठेवू शकता म्हणजे संध्याकाळच्या वेळी भजी करायला येतील भजी करायच्या वेळी मिक्सरच्या भांड्यात आवडीनुसार तीन चार कमी तिखट अशा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले आहेत छोटा अर्धा चमचा जिरे छोटा अर्धा चमचा ओवा घातला आहे भिजलेल्या डाळीतील पाणी काढून यामध्ये डाळी काढायच्या आहेत प्रथम पाणी न घालता या डाळी वाटून घ्याव्यात एकदा दोनदा खालीवर करावं म्हणजे डाळी एकसारख्या वाटल्या जातील चवीपुरतं मीठ यामध्ये घातलं आहे पाव चमचा हळद तसेच छोटा पाव चमचा हिंग घातला आहे हे मिश्रण खूप घट्ट वाटतंय त्यामुळं अगदी दोन चमचे पाणी यामध्ये घातलं आहे भजीप्रमाणे हे पीठ अगदी पातळ करायचं नाही आहे वड्यांसाठी ठेवतो तसं ठेवायचंय अगदी बारीक न वाटता थोडंसं रवाळ असं वाटून घेतलंय यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालावी छान लागते मीठ मी डाळी वाटतानाच घातलं होतं त्यामुळं आता फक्त सर्व साहित्य मिक्स करून घ्यावं भिजवलेल्या डाळींचंच हे पीठ असल्यामुळं यामध्ये सोडा घालायची आवश्यकता नाही फक्त एकदा चांगलं फेटून घ्यावं हे पीठ खूप घट्ट नाही आहे तसंच खूप सैलसरही नाहीये तेल तापलं आहे का ते एकदा चेक करून घ्यावं पाण्याचा हात लावून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे सोडावेत मोठा गोळा असा अंगठ्याने तोडून असे गोल भजी सोडावेत मध्यम आचेवर हे वडे तळून घेणार आहे बारीक चिरलेला कांदा घातल्यामुळं वडे खूप कोरडे लागत नाहीत भजी खाताना अधूनमधून कांदा आला की छान लागतो ओवा आणि कोथिंबीर यांच्यामुळं या वड्यांना छान चव येते भिजवलेले डाळींचे असल्यामुळं हे वडे सोडा न घालताही छान फुलतात सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळायचे आहेत चार ते पाच जणांना पुरतील इतपत वडे या साहित्यात होतात मूगभजीप्रमाणेच हे वडे असे छान लुसलुशीत होतात या पावसाळ्यात जरूर करून बघा त्याचप्रमाणे तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद